对不起 नमस्कार हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी डॉक्टर मृण्मयी भजक मंडळी मुंबईच्या रस्त्यावर आपण पाऊल ठेवलं की अनेक वाहनं आपल्याला जाये करताना दिसतात त्यापैकी एक ठळक आणि नेहमी दिसणारं वाहन म्हणजे लाल रंगाची बेस्टची बस आणि खरोखरच मुंबईकरांच्या रोजच्या जीवनाचा भाग म्हणजे ही बेस्टची बस अगदी आपण चित्रपट किंवा मालिकांचं जरी आपण चित्रीकरण पाहिलं आणि तिथे जर रस्ता दाखवायचा असेल तर तिथं देखील ही बेस्टची बस जी आहे ती नेहमीच दाखवली जाते आणि ही जी बेस्टची बस आहे ह्या बेस्टच्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल आज आपण आजच्या कार्यक्रमातून आजच्या भागातून जाणून घेणार आहोत आणि हा भाग जो आहे तो नक्कीच सगळ्यांसाठी अतिशय जवळचा असेल कारण बेस्टची बस आहे ही आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा दैनंदिन आयुष्याचा एक भाग आहे आजचा विषय काय आहे तो जाणून घेऊया आज हॅलो सह्याद्रीमध्ये आपण चर्चा करणार आहोत बृहन मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम म्हणजेच बीईएसटी एस टी बेस्ट याविषयी आणि ह्या विषयातले तज्ज्ञ महाव्यवस्थापक माननीय लोकेश चंद्रजी आज आपल्या बरोबर आहेत त्यांचं स्वागत करूया सर नमस्कार कार्यक्रमात नमस्कार। आपलं मनापासून स्वागत करते आणि नमस्कार कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत पण तत्पूर्वी आपण पाहणार आहोत एक छोटीशी ध्वनी चित्रपीठ देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबा नगरी आपल्या लोकल सेवेनंतर दुसरी महत्वाची सेवा बेस्ट बस साठी ओळखली जाते आपल्याला माहीत आहे का ही आपली बेस्ट बस सेवा ही आता आपली पंचाहत्तर वर्ष पूर्ण करणार आहे बेस्टचा आजवरचा इतिहास अतिशय रंजक आहे इंग्रज राजवटीतच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून बेस्टची सुरुवात करण्यात आली होती मुंबई म्हणजे तेव्हाच्या बॉम्बे शहरासाठी एक व्यापक वाहतूक व्यवस्था आवश्यक आहे असा विचार पहिल्यांदा साली एका अमेरिकन कंपनीनं मांडला होता त्यानंतर नऊ मे अठराशे चौऱ्याहत्तर रोजी बॉम्बे ट्रामवे या कंपनीनं कुलाब्यापासून पायधुनीपर्यंत आणि बोरीबंदरपासून पायधुनीपर्यंत आपली पहिली हॉर्स ट्राम सेवा सुरू केली एकोणीसशेपर्यंत बॉम्बेच्या विविध भागात विजेची व्यवस्था असावी या मागणीनं चांगलंच मूळ धरलं होतं त्यावेळच्या बॉम्बे नगर निगमनं बॉम्बे ट्रामवे कंपनी अधिग्रहित करून विजेवर चालणाऱ्या ट्रामसेवांची सेवा सुरू केली एकोणीसशे पाच साली बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवे लिमिटेड म्हणजेच बीई एस टीची स्थापना करण्यात आली या कंपनीला वीज पुरवठा आणि शहरात इलेक्ट्रिक ट्रामसेवा चालवण्याचा एकाधिकार देण्यात आला होता त्यानंतर केवळ दोनच वर्षांनी म्हणजे एकोणीसशे सात साली मुंबईत पहिली इलेक्ट्रिक ट्राम सुरू करण्यात आली हळूहळू डबल डेकर बसेस देखील मुंबईकरांच्या सेवेत आल्या सात ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली बेस्टला मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आणलं गेलं परस्पर सहमतीतून महापालिकेनं बससेवांची व्यवस्था देखील आपल्या हातात घेतली आधी बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट कंपनी ही बससेवा चालवत होती त्यावेळी बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कंपनीचं नाव बदलून बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट असं करण्यात आलं बेस्ट उपक्रम कायमच आधुनिकीकरण आणि दक्षता याबाबत सर्वात आघाडीवर राहिला आहे कालनुरूप आपल्या स्वरूपात बदल करत आज देखील ही सेवा शहराच्या प्रगतीत आपलं मोठं योगदान देत आहे बेस्ट बसेस केवळ दैनंदिन वाहतूक सेवा देत नाहीत तर शहरात पर्यटन वाढीलाही चालना देत आहेत त्यासाठी त्यांनी पर्यटकांना मुंबई दर्शन घडवणाऱ्या डेक बसेस आणि हॉप हो ऑन हॉप हो बस सेवा देखील सुरू केल्या आहेत हजारो कर्मचारी आणि शेकडो बसेस घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर अखंड धावणाऱ्या या बेस्ट बसेस शहराचा प्रदीर्घ इतिहास आपल्या पोटात सामावून घेत आगामी भविष्याच्या दिशेनं वाटचाल करते आहे नक्कीच म्हणजे खरं तर जुन्या काळातली जी बेस्ट बस होती ती देखील ह्या एव्हीतून आपल्याला बघायला मिळाली तिथपासून सुरू झालेला प्रवास तो आत्ताचा प्रवास हा सगळा आपण प्रवास जाणून घेणार आहोत आणि नवनवीन काय योजना आहेत याबद्दल माहिती करून घेणार आहोत बेस्टचे महाव्यवस्थापक माननीय लोकेश चंद्रजी आज आपल्याबरोबर आहेत सर नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करते आपलं आणि आता आपण मध्ये पाहिलं की किती पुरातन काळापासून खरं तर बेस्ट आपल्याकडे आहे आणि लोकांना सातत्याने सेवा देते आहे आजही लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तर तुम्ही काय सांगाल की गेल्या काही वर्षामध्ये मागच्या वर्षामध्ये अनेक बदल झालेले आहेत आणि आमच्यासाठी एक खूप चांगलं एक सरप्राईज असं आहे की इलेक्ट्रिक बसेस सुरू झालेल्या आहेत आणि वातानुकूलित बसेस ए सी बसेस सुरू झालेल्या आहेत की ज्या मुंबईच्या हवामानाला दमट हवामानाला खरोखरच अनेक जणांना ए सी किंवा वातानुकूलित जी बस आहे ती हवी हवीशी वाटते तर त्याबद्दल आता जसे आपण पाहिला की बेस्ट जवळपास एकशे पन्नास वर्षापासून मुंबईकरांना वाहतूक व्यवस्था देते अठराशे चौहत्तरमध्ये हॉर्स डवन ट्रॅम मा चे माध्यमातून आपली या प्रवासाची सुरुवात झाली आणि कालांतराने जेव्हा जेव्हा नवीन तंत्रज्ञान आला मुंबईकरांना सुखकर आणि सुखद वाहतूक व्यवस्था देण्याचे दृष्टिकोनातून बेस्टने नेहमीच नवीन पावले उचललेले आहे आता आपण सर्वांना माहिती आहे की शहरांमध्ये जे एअर क्वालिटी असते त्याचा एक सरळ जो संबंध आहे ते शहरामध्ये होणाऱ्या आहे वाहनाद्वारे प्रदूषण आणि हा प्रदूषण टाळण्यासाठी हे कमी करण्यासाठी शहरामध्ये सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्याचे अनुषंगाने हा जो सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था आहे ती चांगली कार्यक्षम आणि सुक्कर असणे गरजेचे आहे या अनुषंगाने आपण बेस्टमध्ये मागील एक वर्षामध्ये आपण पाच तत्वावर विशेष भर दिलेला आहे की हा सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था रिलायबल करायची ॲफिशियंटली करायची त्याचबरोबरच पॅसेंजर फ्रेंडली कसं याला करता येईल आणि याच्या जे पर्यावरण होणारा जे परिणाम आहे ते पर्यावरण फ्रेंडली सर्व्हिससुद्धा करायची आणि त्याचबरोबरच सस्टेनेबल ऑपरेशन कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जे असते ते नेहमी टोट्यामध्ये असते तर त्याच्यामुळे हे ऑपरेशन जे आहे ते सेल्फ सस्टेनेबल कसा करता येईल या दृश्याकडून कोणातून आम्ही विचार केला आणि त्याच्या अनुषंगाने रिलायबिलिटी जो आहे ते सर्वात महत्त्वाच्या घटक्यामध्ये आहे कारण की बस स्टॉपवर गेल्यानंतर प्रवासाला त्यांची बस केव्हा येणार किती वेळात येणार त्याची माहिती नसते या अनुषंगाने आणि एफिशियन्सी जे आहे ते म्हणजे किती वेळात किती फ्रिक्वेन्सी त्या बसाची आहे आपले अवेलेबिलिटी आहे ते त्या दृष्टिकोनातून आम्ही दोन पावलं उचललेले आहे की एक आपली जे बसेंची जे फ्रिक्वेन्सी पूर्वी खूप जास्त होती काही रूटावर आपल्या एक तास पंचेचाळीस okay. सुद्धा होती ते कमी करण्यातील दृष्टीकोनातून आपण ब रूट्सचे आपण रेस्टलायझेशन केले त्याच्यामुळे आज आपण पूर्ण मुंबईमध्ये प्रत्येक जे रूट आहे त्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपली बसची उपलब्धता असते अच्छा दुसरा यामध्ये महत्त्वाचा जो भाग आहे की जे लोकांना त्याची बसच्या बद्दल माहिती म्हणजे रिअल टाइम मध्ये कसा देता येईल याच्यासाठी आम्ही ते एक बेस्ट चलो ऍप लाँच केलेला आहे या ऍप मध्ये आपल्यास बसची लाईव्ह ट्रेकिंग करता येते हु, बसमध्ये गर्दी किती आहे म्हणजे एखादी वेळी तुम्हाला आरामाने जायचं असेल आणि बसमध्ये जर सीट नसेल तर पुढची बस केव्हा येणार त्याची सुद्धा माहिती मिळते आणि आपल्यास ऑफिस किंवा घरमध्ये बसून ते तिकीट सुद्धा ॲडव्हान्समध्ये काढता येते म्हणजे डिजिटल okay. तिकीटिंगची सुद्धा आपण यामध्ये सोय केलेली आहे तर याच्यामुळे आता आमचे जे प्रवासी आहेत त्यांचा प्रवास काही प्रमाणात सुक्कर झालेला आहे त्यांचा एक जे पूर्वी एक्सपिरियन्स होता तो चांगला एक्सपिरियन्स आता त्यांना होत आहे आणि मला सांगताना आनंद होत आहे की एक चार ते पाच महिनाची मध्ये आज आमचे दररोज जे प्रवासी आहे जवळपास तेहतीस लक्ष आहे आणि त्यापैकी तेवीस लक्ष जे आपले प्रवासी आहे ते या ॲपचा वापर करतात बर आणि दुसरा एक जो इश्यू आपल्या प्रवाशांना जे असते नेहमी ते सुट्टे प्याचं अडचण म्हणजे नेहमी आपले जे कंडक्टर आणि जे प्रवासी आहेत त्यामध्ये तो बाधाचा एक मुद्दा असतो तर तो दूर करण्याची दृष्टीने आणि डिजिटल पेमेंटला प्रमोट करण्याचे अनुषंगाने आपण डिजिटल तिकीटिंगची सोय केलेली आहे तर या दोन्ही गोष्टीमुळे आता लोकांना त्यांची बस केव्हा येईल त्याची माहिती मिळते आणि यामध्ये जे स्टॉपवर जे आपलं टाइमचे वेस्ट होतो प्रवाशांच्या याचा आम्ही एक अभ्यास केला की मागील चार महिन्यामध्ये जवळपास आपले दोन लक्ष जे प्रोडक्टिव्ह मॅन्डे आहे ते आपले मुंबईकरांचे ते वाचलेले आहे कारण की नेहमी आपल्या सकाळी आणि संध्याकाळी जर दोन वेळा जर प्रवास करायचा असेल तर पंधरा मिनिटचा जर आपण विचार केला तर अर्धा तास आपला वाया जातो तर याच्यामुळे तो सुद्धा आपला वेळ वाचत आहे आता प्रवाशांच्या आता आपण यामध्ये टिकटिंगची जी सोय केली आहे यामध्ये दोन प्रकार केले एक तर ॲपद्वारे आपण पेमेंट करू शकतात आणि दुसरं जे आहे ते आपलं स्मार्ट कार्ड आता आपण स्मार्ट कार्ड आणि ते एन सी एम सी कार्ड आता मला हे सुद्धा सांगताना आनंद होत आहे की बेस्ट एकमे पूर्ण देशामध्ये अशी संस्था आहे ज्याने हे एन सी एम सी कार्ड लॉन्च केलेलं आहे आपण सर्वांना माहिती आहे की आपले माननीय पंतप्रधान महोदयांच्या वन नेशन वन कार्ड हा जो संकल्पना आहे त्याचे मुख्य उद्देश असा आहे की आपले हे जे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे त्यामध्ये एक कार्डद्वारे पूर्ण देशामध्ये कुठेही प्रवास करणे शक्य होईल लोकांना आणि आता मुंबईमध्ये ही सोयी आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही जी व्यवस्था आहे यामध्ये हा जो कार्ड आहे ते रुपे डेबिट कार्ड आहे याचे वापर करून आपण बॅसची बसामध्ये प्रवास करू शकतो त्याचबरोबरच जे काही आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जसे मेट्रो आहे दिल्ली मेट्रो आहे बेंगलोर मेट्रो है, आहे हैदराबाद मेट्रो आहे है। त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा या कार्डाचा वापर करून आपण प्रवास करू शकतो त्याच्यामुळे आता वेगळे वेगळे कार्ड आपल्याला ठेवण्याची गरज राहत नाही अगदीच म्हणजे एका कार्डवर आपण भारतभर अनेक ठिकाणी आपण त्याचा लाभ घेऊ शकतो आणि खरोखरच तंत्रज्ञानाचं युग आहे असं आपण म्हणतो आणि तुम्ही जसं सर सांगितलं की कुणालाही थांबायला नको असतं जे तर मला जर ऍपवरून कळलं की आता दोन मिनिटात बस येतली तर नक्कीच प्रवासी तिथे थांबतील तर ह्या ऍप बद्दल जाणून घेणारी एक ध्वनी चित्रपीठ आपण पाहूया अरे थांबा थांबा बस चुकली की वाईट वाटतं ना डाउनलोड करा टी चलो ऍप एक असा ऍप ज्यात आहे लाईव्ह ट्रॅकिंग आपला डेस्टिनेशन प्रवेश करा तुमची बस कुठे आहे आणि बस स्टॉपवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल हे जाणून घ्या इतकंच नाही आपल्या बस बसमध्ये किती गर्दी आहे ते तुम्ही थेट लाईव्ह पॅसेंजर इंडिकेटर वर पाहू शकता मोबाईल वर बस तिकीट आणि बस पास खरेदी करू शकता मुंबईकरांची बस यात्रा सुखद करण्यासाठी बीएसटी चलो कार्ड सुद्धा आहे मग आता सुट्टे पैशांच्या कटकटीला करा बाय बाय इतकंच नाही आपण आता प्लॅन कुठल्याही बी एस टी बस मध्ये वापरू शकता आपल्या रोजच्या बस प्रवासाचा हवा तसा ठराविक प्लॅन ही निवडा मग आता का थांबताय आजच डाउनलोड करा बी चलो ऍप आता बीएसटी बरोबर पुढे चला खरोखरच आपण नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपला वेळ वाचवू शकतो आणि आपला प्रवास देखील अतिशय सुखकर असा होऊ शकतो सर प्रवास तुम्ही सांगितलं की सुखकर होण्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना आहेत त्यातलंच एक म्हणजे इलेक्ट्रिक वाहनं की जेणेकरून प्रदूषणाचा जो एक मोठा प्रश्न आहे तो आपला बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो त्याचप्रमाणे रस्त्यावर जे आपण वायू प्रदूषण असतं तसं ध्वनी प्रदूषण देखील कमी होतं या इलेक्ट्रिक बसेसमुळे तर त्याबद्दल शहरामध्ये होणारा जो वायू प्रदूषण आहे त्याच्या एक मोठा कारण जे आहे ते वहीकुलट ट्रॅफिक आणि पॉल्युशन तर ते कमी करण्याची दृष्टिकोनातून एक तर आपली जे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे त्याचा जास्तीत जास्त लोकांना वापर केला पाहिजे जेणेकरून त्यांचे स्वतःचे वाहन वापरून जे, 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 जे करतात त्यामध्ये संख्या कमी होईल आणि प्रदूषणसुद्धा कमी होईल आणि दुसरा जे आहे की आमचीसुद्धा जे बसेस आहे त्यातून होणारा जे प्रदूषण आहे तो सुद्धा कसा कमी करता येईल तर याच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण जे आमच्या बेस्ट आहे त्यामध्ये जे आपल्याकडे जे अवेलेबल बसेस आहे तर त्यामध्ये आज जवळपास आमचे बारा टक्के जे बसेस आहेत ते इलेक्ट्रिकची बसेस आहे तर इलेक्ट्रिक बस घेण्याच्या जे मागे जे मुख्य कारण आहे ते त्यामध्ये वायू प्रदूषण होत नाही आणि त्यामध्ये प्रदूषण सुद्धा होत नाही आणि जे लोक यामध्ये प्रवास करतात त्यांचा अत्यंत चांगला अनुभव आहे आणि हाच दृष्टिकोन समोर ठेवून आपण येणाऱ्या कालावधीमध्ये आता जसं मी आपण सांग आपण सांगत होता की आम्ही बसांची चांगली फ्रिक्वेन्सी करायची त्याच्यासाठी आम्हाला ते फ्लीट ऑगमेंट करायचे आता हुँ, पूर्ण याच्या आपण ग्लोबल स्टँडर्ड स्टँडर्ड जे आहे त्याचा जर आपण विचार केला तर एक लक्ष जे आपले जनसंख्या असते लोकसंख्या जी असते त्यांचे मागे साठ आपली बस असली पाहिजे बरं आता आपल्याकडे जवळपास बावीस ते तेवीस आहे तर हुँ, तो हुँ, ताफा जो आहे मुंबई आणि मुंबईच्या एम एमआर रिजनचा जर विचार आपण केला तर जवळपास दहा हजार बसचा ताफा आपल्याकडे असणे गरजेचे आहे अच्छा आता आज आपल्याकडे तीन हजार सहाशे ऐंशी बसेस आहेत आणि त्याच्या बाळकन्याची दश दृष्टिकोनातून आपण तीन हजार आणखीन आता बस यामध्ये ॲड करतो आहे आणि ही जे बस आपण ॲड करतो हे सगळे इलेक्ट्रिक बसेस आहेत तर त्याच्यामुळे पुढच्या वर्षी अखेरपर्यंत आपला पन्नास टक्के जो ताफा आहे तो इलेक्ट्रिक बसांच्या होणार आहे आज देशामध्ये सर्वात मोठा ताफा बेस्टमध्ये आहे ही अवमानाची आम्हाला बाव आहे आणि दोन हजार छब्वीस वर्षापर्यंत हे शंभर टक्के दहा हजार बसांचे जो ताफा आहे तो इलेक्ट्रिक होते आ, हे केल्यानंतर आता जो प्रदूषणचा जे परिणाम यामध्ये कमी होणार आहे त्यामध्ये जवळपास दहा हजार बस आपण दहा वर्षाची जर याची आपण जे आयु आपण विचारात घेतली तर जवळपास सहा हजार लक्ष म्हणजे मिलियन लिटर आपण okay. फॉसल फ्यूल जा है, है? जे आहे त्यामध्ये बचत होईल त्याचे बरोबरच सहा पॉईंट फाईव्ह मिलियन टन सीओ टू इमिशन आपण कमी करू शकू आणि त्याच्याबरोबरच यामध्ये जे होणारा जे निवेश आहे जवळपास सोळा हजार कोटीचा निवेश त्यामध्ये पन्नास हजार दिन जे आपले आहे जे जॉब्स आहे ते सुद्धा क्रिएट होतील हो तर असा प्रकारे हे पूर्ण आपण जे एक प्लॅनिंग बेस्टसाठी केलेली आहे त्यामध्ये शहरामध्ये होणारा प्रदूषण तर कमी होणारच आहे पण हा जो सेवा आहे ते पर्यावरणपूर्वक राहील आणि यामध्ये ऑपरेशनमध्ये जे आमचे जे खर्च आहेत त्यामध्ये सुद्धी सुद्धा कमी होणार आहे त्याच्यामुळे आज जे आमच्याकडे जो लॉस होतो त्या लॉसमध्ये सुद्धा कमी होऊन पुढचे तीन ते चार वर्षामध्ये आमची जे बससेवा आहे स्वतःचे सब बलावर उभी राहू शकेल म्हणजे आता जे लॉस आहे ते कमी होऊन आपण प्रॉफिटमध्ये जाणार आहोत नक्कीच म्हणजे खरं तर हा तुमच्यासाठी एक आव्हानच असेल कारण जे इतर लोक आहेत तर लोकांना आपल्याला उत्तम उत्तम सेवाही द्यायचे आणि त्याचप्रमाणे स्वबलावर आपल्याला पुढे मार्गक्रमण देखील करायचं आहे सर डिजिटल बस आपण म्हणतो तर डिजिटल बस म्हणजे काय नक्की आणि ही संकल्पना काय आहे आता जसं मी सांगितलं की बसमध्ये जे आपण ऑपरेशन करतो बस ऑपरेशन त्यामध्ये होणारा जे खर्च आहे त्यामध्ये एक मुख्य जो भाग आहे त्याच्या जर आपण आज बेस्टमध्ये आमची जे स्वतःची बस आहे त्याच्या पर किलोमीटर जर आपण खर्चाचा विचार केला तर जवळपास दीडशे रुपये आहे म्हणजे एकशे पन्नास रुपये पर किलोमीटर आम्हाला खर्च येतो आणि त्यामध्ये जे मनुष्यबलचा जो खर्च आहे जवळपास नव्वद रुपये असतो तो हा खर्च कसे कमी करता येईल आणि प्रवाशांना चांगली सेवा एक ग्लोबल जे एक्सपिरियन्स त्याला आपण म्हणू शकू ते कसा देता येईल याच्यासाठी आपण टॅप इन टॅप आऊट आता जे आपण स्मार्ट कार्ड आणि ॲप जे लॉन्च केलेलं आहे हु. तर त्याच्या माध्यमातून लोकांना कसे प्रवास करता येईल बस या बसमध्ये तर ते आपण टॅप इन टॅप आऊटची एक सोयी केलेली आहे तर यामध्ये संकल्पना अशी आहे की आपण प्रवास करताना ज्यावेळी बसमध्ये एंटर करतो त्यावेळी ते आपला कार्ड जे आहे ते टॅपिंग करायच्या आणि ज्यावेळी आपला प्रवास पूर्ण होईल त्यावेळी बाहेर निघताना पुन्हा ते टॅप करायच्या जेणेकरून यामध्ये आपला जो प्रवास झालेला आहे त्याच्या अनुषंगाने ते, ते कॅल्क्युलेट होऊन फेअर त्यामध्ये आपोआप त्याचे पेमेंट होतील आणि यामध्ये जे बस आहे त्यामध्ये कोणाला तुम्हाला वाहक वगैरेची आवश्यकता राहणार नाही तर जेणेकरून प्रवाशांना सुद्धा आता तिकीटसाठी रांगमध्ये उभे राहण्याची गरज नाही त्याचबरोबरच ते पूर्वी जे सुट्टे पैसेसाठी जे भांडणतात ते त्याची सुद्धा आता यामध्ये शक्यता राहणार नाही नक्कीच म्हणजे ही जी डिजिटल बस आहे ही नक्की कशी आहे किंवा कशी काय ही जी संकल्पना आहे ते आपण अधिक जाणून घेऊया एका ध्वनी चित्रपतीच्या माध्यमातून पाहूया एक एन सी एम सी छान आहे हे काय मित्रा अजून एक नवीन कार्ड हे आहे बेस्ट चलो एनसीएमसी कार्ड एनसी एनसीएमसी काय हो बेस्ट चा नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड एक कार्ड आता सगळ्या सोयींसाठी म्हणजे हे कार्ड फक्त बसच नाही तर मेट्रो लोकल टोल नाका इत्यादी सर्व प्रवासांकरिता वापरू शकतो एवढंच नाही तर तू हे कार्ड कोणत्याही रुपे मर्चंट दुकानदाराकडे वापरू शकतो मग ते शॉपिंगसाठी असो किंवा घरगृहस्थी सामानासाठी मित्रा तू आपली ऑनलाईन शॉपिंग सुद्धा या बेस्ट चलो एन सी एम सी कार्ड करू शकतोस खरच एकदम कॉन्टॅक्ट लेस पेमेंट सहित टॅप कर किंवा स्वाईप कर एका सेकंदात पेमेंट कर आणि पुढे चल अरे हे तर मस्तच झालं मग आता वाट का पाहताय आजच बेस्ट चलो एन कार्ड घ्या आणि बेस्ट बरोबर पुढे चला नक्कीच मला वाटतं असं डिजिटल युगामध्ये अशा ज्या डिजिटल सोयी आहेत तर त्या नक्कीच प्रवाशांना हव्या आहेत पण ह्याच्यामध्ये वॉलेट एक असतं तर त्याबद्दल आणि एक सुपर सेवर जी योजना आहे बेस्टची कारण कुठेही सेविंग म्हटलं की ते प्रत्येकाला हवंच असतं तर काय सांगाल ह्या दोन्ही गोष्टींबद्दल आता आपण जे पाहिलं की आपण जे स्मार्ट कार्ड आणि याची जी आपण सोय केलेली आहे यामध्ये एक नेहमी प्रवाशांना अडचण येत होती की आपण मुव्हिंग व्हेकलमध्ये ते कनेक्टिव्हिटीच्या के काही वेळी इशू येत होता तो दूर करण्याची अनुषंगाने आपण आता चलो जे आपली बेस्ट चलो ॲप आहे त्यामध्ये एक वॉलेटच्या ॲड केलेला आहे फीचर तर यामध्ये आपण पैसे ठेवू शकतो आणि आवश्यकतेप्रमाणे आपण त्यामधून पेमेंट करू शकतो हा ऑफलाईन मोडमध्ये काम करत अस करत okay. असल्यामुळे हा जो वॉलेट आहे अत्यंत चांगला आहे आणि यामध्ये ऑनलाईन आपण रिचार्ज जेव्हा केव्हा आपण आवश्यकता असेल आपण करू शकतो त्याचेबरोबरच आपण आता आपणास स हे एकूण आनंद होणार आहे की आपण पूर्ण देशात नव्हे पूर्ण जगात एक स्वस्त आणि चांगली सर्व्हिस देणारी संस्था आहे आपला दर किलोमीटरचा आपण जर विचार केला तर ए सी इलेक्ट्रिक बसच्या आपल्या जे भाडे आहे ते फक्त एक रुपये वीस पैसे आहे आणि यामध्ये जर आपणास आणखीन बचत करायची असेल तर याच्यासाठी आपण ते सुपर सेवर प्लानचे आपण लॉन्च केलेले आहे mm. पूर्वी काय होता की आपण पॉईंट टू पॉईंट आपले पासेस होते okay. म्हणजे ए पॉईंट टू बी पॉईंट आणि mm -hmm. दुसऱ्या ठिकाणी जायचे असेल तर तिकीट काढायचे लागत होता आता आपण जे बहात्तर आपण सुपरसेवर प्लॅन दिलेले आहे यामध्ये आपले आवश्यकतेनुरूप म्हणजे mm. किती प्रवास आपल्याकडे आवश्यक असते दररोज पाच किलोमीटर असेल दहा किलोमीटर असेल पंधरा आणि वीस असा प्रकारचे चार जे टप्पे आहे आणि त्यामध्ये पूर्ण महिन्यामध्ये आणि पंधरा दिवसामध्ये किती आपणा ट्रिप्स करायची असते तर त्याप्रमाणे पन्नास ट्रिप किंवा शंभर ट्रिप आपण घेऊ शकतो आणि आपण यामध्ये जर पास घेतला तर आता मी जे सांगितलं की सहा रुपयाच्या एक पाच किलोमीटरच्या ए सी इलेक्ट्रिक बसचा जे खर्च आहे तो अगदी अर्धा होतो म्हणजे साठ पैशेमध्ये एक किलोमीटर तुम्हाला प्रवास करता येते आणि त्याच्यामुळे हे अत्यंत चांगली योजना आहे याचा जास्त जास्त मुंबईकरांनी लाभ घ्यावा आता एक जे आपल्याला आपणास माहिती आहे की प्रत्येकाकडे स्मार्टफोन आज अवेलेबल आहे आणि ते ऑनलाईन आपल्यास ते परचेज करणे शक्य आहे हे सगळे पासेस त्याच्यासाठी पूर्वीप्रमाणे कुठेही डेपोमध्ये जाण्याची गरज नाही हु, दुसरा यामध्ये आपण एक आपण यावर्षी स्वतंत्रताची सुद्धा आपला अमृत महोत्सव आहे आमच्या बॅसच्या सुद्धा महापालिकेकरणचा पंच्याहत्तरवा वर्ष आहे अमृत महोत्सवी आपण साजरा करत आहे तर याच्या अनुषंगाने आपण डिजिटल पेमेंटला प्रमोट करण्याच्या अनुषंगाने एक फ्रीडम प्लॅन लॉन्च केलेला आहे एक पासून आणि पंधरा पर्यंत तो अवेलेबल आहे तर या फ्रीडम मध्ये एक रुपयामध्ये एक सप्ताह ते आतमध्ये पाच वेळी आपणास कोणतेही लेन्थचे ट्रिप्स करणे शक्य आहे म्हणजे एक आठवड्यामध्ये पाच वेळी आपण बेस्टची बसेसमध्ये पाच प्रवास करू शकतात फक्त एक रुपयामध्ये आणि याचा मुख्य उद्देश आहे की लोकांना ही डिजिटल पेमेंटची जे प्रणाली आहे किती सरळ आणि सोपी आहे याचा प्रत्यक्ष अनुभव करता यावा आणि आतापर्यंत जवळपास एक लक्ष लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे आणि आता आम्हाला खात्री आहे की पुढचे चार पाच दिवसामध्ये आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोक याचा फायदा घेतील आणि कायमस्वरूपी नेहमी आपल्या डिजिटल पेमेंटचे जे आपली सोयी केलेली आहे त्याचा वापर करतील नक्कीच म्हणजे जो फ्रीडम प्लॅन तुम्ही सांगितला तर त्याच्यामध्ये एक रुपयामध्ये आपण मोठा प्रवास करू शकतो बेस्टनी आणि सर ही तारीख कधीपर्यंत असणार आहे ते आता आपण पंधरा ऑगस्ट पर्यंत ठेवलेली पंधरा पर्यंत आहे नक्कीच म्हणजे अजूनही तीन दिवस आहेत तर सगळेजण नक्कीच या योजनेचा जो फायदा आहे तो घेऊ शकतात सर बेस्टची बसेस हे तर आहेत तसंच समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी वेग काही उपक्रम नेहमीच चालू असतात तर त्याबद्दल जाणून घ्यायलाही आवडेल आम्हाला आता जसं मी सांगितलं की आमचे जे पास व्यवस्था आहे तर एक तर आमचे जे रेग्युलर कम्युटर्स आहेत त्यांच्यासाठी आहे हो त्याच्याबरोबरच आपण जसं सांगितलं की आमची एक सामाजिक दायित्व जे आमच्यावर आहे प्रवासासाठी त्यामध्ये समाजाचे वेगळे वेगळे घटकांसाठी आपण काही कन्सेशनल पासेसची सोय केलेली आहे यामध्ये प्रामुख्याने आपले जे महापालिकेचे जे स्टुडंट्स आहे त्यांच्यासाठी मोफत याची आपण व्यवस्था करतो आहे त्याचबरोबरच आपले जे दिव्यांग आहे फ्रीडम फायटर्स आहे आणि जे सिनियर सिटीजन आहे त्यांच्यासाठी सुद्धा सबलतीची पासची सोय आपण केलेली आहे आणि आता हे सगळे सवलतीचे पासेस जे आहे पासे आपणास घरी बसून म्हणजे आपली जे ॲप आहे त्याच्या माध्यमातून किंवा स्मार्ट कार्डाच्या माध्यमातून ऑनलाईन अप्लाय करून बरं घेणे शक्य झालेले आहे त्याच्यामुळे आपला जे प्रवासाचा एक आणखी ऍडिशनल तुम्हाला डिपोमध्ये जायच्या किंवा बॅसटी कार्लॅन जाण्याची जी गरज होती ते आता राहत नाही नक्कीच म्हणजे जेव्हा सगळी कामं ही घरबसल्या होतात किंवा आपल्या मोबाईलच्या क्लिकवर होत असतात तेव्हा ती सोयीची देखील असतात आणि मुख्य म्हणजे वेळ वाचतो श्रम वाचतं तर असे बेस्टचे जे वेगवेगळे वे उपक्रम आहेत तर त्याबद्दल वेगवेगळ्या क्षेत्रातील माध्यमांमधले जे मान्यवर मंडळी आहेत काही सेलिब्रिटीज आहेत तर त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत किंवा त्यांनी काही आवाहन केलेलं आहे तर त्यांची ही ध्वनी चित्रफित पाहूया तीन सोस्ट का, का के के बाद, तीन सो पंधरा बहुत एक्साइटमेंट रहती थी कब मैं शिवाजी पार्क पहुंच रहा हूं और प्रैक्टिस करने जा रहा हूँ सारा दिन प्रैक्टिस करने के बाद मैच खेलने के बाद बहुत करते थे तो शाम को वापस बैंड्रा घर जाते हुए यही होप करता था कि मेरी फेवरेट सीट मेरी लास्ट सीट खाली रहे क्योंकि इधर बैठ के बहुत मज़ा आता था ऐसे सर रखे और फिर सो गए ठंडी हवा खाते हुए कई बार बस स्टॉप स्टॉपही मिस हो है मगर अच्छा लगता <tip> तीनशे पंधरा वांद्रे पूर्व ते शिवाजी पार्क हा माझा रोजचा रूट आचरेकर सरांसाठी प्रॅक्टिसला वेळेवर येणं खूप महत्वाचं होतं जर बीएसटी ने वेळेत पोहोचलो नसता तर मी कदाचित पुढे जाऊच शकलो नसतो आणि आज बीएसटी पुढे जात आहे चांगलं वाटतं एकदम मस्त आता तेज चलो ॲप्स वापर तुमची बस कुठे आहे ते पहा गर्दी किती आहे ते जाणून घ्या आणि मोबाईल किंवा कार्डने तिकीट खरेदी करा पुढे चला बीएसटी पुढे चला वक्त के साथ पुरानी यादें ताजा हो जाती हैं वो डबल की सीढ़ी वाली सीट क्या दिन थे? फिर बड़े हुए ऐसे वैसे तो थे नहीं पर अपनी बस तभी भी थी कितने ऑडिशन तक ले गई कितने स्टूडियो तक चमूर की चौल से जूक के घर तक अभी सोचा भी नहीं था इतनी दूर आ जाऊंगा खुद आगे बढ़ रही है अच्छा लग रहा है यार अब बेस्ट चलो ऐप के साथ आपकी बस कहां है देखो भीड़ कितनी है जानो और मोबाइल या कार्ड से टिकट खरीदो उड़े चला बीएसटी एस चला नक्कीच हे सेलिब्रिटीज जेव्हा सर बेस्ट बसचं जेव्हा प्रमोशन करतात तेव्हा तो नक्कीच सगळ्यांसाठी एक अतिशय ज्याला आपण म्हणतो की सगळ्यांसाठी एक चांगलं आवाहन असतं आणि कुठेतरी असंही वाचलं होतं की आता आपण सचिन तेंडुलकरना पाहिलं किंवा अनिल कपूरना पाहिलं की त्यांच्या लहानपणी सचिन तेंडुलकरच्या लहानपणी त्यांनी बसमधून किंवा बेस्ट बसमधून खूप वारंवार प्रवास केलेला आहे तर तुम्ही ह्या ही जी ध्वनिचित्रफीत होती त्याच्याबद्दल काय सांगाल ह्या सेलिब्रिटीजबद्दल काय सांगाल जास्तीत जास्त, जास्त मुंबईकरांनी बेस्टची बसचा वापर करावा याच्यासाठी आम्ही एक बस बेस्ट आहे एक कॅम्पेन सुरू केलेला होता आणि या कॅम्पेनच्या दरम्यान आम्हाला असं लक्षात आला की काही आपले जे सेलिब्रिटीज आहेत त्यांनी आपले जीवनमध्ये म्हणजे सुरुवातीचे जे डेज होते त्यामध्ये बस बसमध्ये प्रवास केलेला आहे आणि त्यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि मी बेस्ट उपक्रमातर्फे माननीय सचिन तेंडुलकरजी आणि अनिल कपूरजी दोघांच्या मनापासून आभारी आहे की त्यांनी आम्हाची विनंती जी आहे ते स्वीकारून बेस्टसाठी एक प्रमोशनल जे व्हिडिओ आहे ते आम्हाला कोणतेही शुल्क ना घेता निशुल्क आ, तयार करून दिलेले आहे आणि यामध्ये त्यांनी जे स्वतः प्रवास केला त्यांची अनुभूती तर आहेच आता बेस्ट मध्ये काय नवीन होतो म्हणजे बेस्टचं स्वरूप कसे बदलत आहे हो। तर त्याच्या सुद्धा आम्ही एक लोकांपर्यंत आणि मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि आमचे जे दोन्ही जे चित्रफित आहे ते लोकांना अत्यंत आवडलेले आहे नक्कीच लोकांना आवडेल अशीच ही ध्वनी चित्रफित आहे आणि तुम्ही जसं म्हणालात की आज जरी त्यांच्याकडे उंची गाड्या असल्या तरी सुरुवात जी आहे प्रत्येक माणसाची ती मुंबई करायची ती बेस्ट बसपासूनच सुरुवात होते आणि मला वाटतं आप की आपल्यापैकी प्रत्येकाला बेस्टचा एक नंबर असतो की ही माझी बस आहे असं लोक अगदी अभिमानाने म्हणत असतात की ही माझी बस आहे ह्या नंबरची बस ही माझी आहे सर आपण गेल्या काही दिवसांपासून बघतो की बेस्टच्या उपक्रमामध्ये सगळ्या त्याच्यामध्ये महिलांचा समावेश आधीपासून आहे पण आता आम्ही ड्रायव्हर आणि कंडक्टर देखील महिला आलेल्या आहेत आणि एक महिला म्हणून नक्कीच या गोष्टीचा आम्हाला सगळ्याच महिलांना अभिमानही वाटतो तर याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल बेस्टमध्ये आपण जे महिलांसाठी काही विशेष पावले उचललेले आहे याच्या मुख्य कारण असा होता की ज्यावेळी आम्ही जे आमची प्रवाशियांची रायडर्सशी बघितली त्यामध्ये महिलांच्या जे प्रवाशाची टक्केवारी तो कमी होती बरं बर। आणि त्याच्या जर कारण आम्ही शोधले तर त्यावेळी आम्हाला की बसमध्ये जेव्हा गर्दी होते ज्यावेळी पीक आवर्स असतात तर त्याच्यामुळे बरेचसे महिला जे प्रवासी आहेत ते बसमध्ये जात नाही तर त्याच्या अनुषंगाने आपण आता लेडीज स्पेशल बसची सुरुवात केली आणि आता जवळपास दररोज आमचे तीनशे चारशे रूट जे आहे त्यांच्यावर पीक आवर्समध्ये आपण लेडीज स्पेशल बस आपले ए वन थर्टी सेवन बसेस आहे ते आपण त्याचा वापर करतो वा। आणि जवळपास साठ ते सत्तर हजार दररोज महिला याचा वापर करतात त्याच्यामुळे आता रायडरशिप जे पूर्वी जवळपास पंचवीस टक्के होती आता पस्तीस टक्केपर्यंत गेलेली आहे याला पुन्हा वाढ करण्याचे अनुषंगाने आपले जे बस वाहक आहे आणि ड्रायव्हर आहे ते सुद्धा महिला असावेत त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न सुरू केले आणि मला सांगताना आनंद होत आहे की आज आमच्याकडे जवळपास एकशे पन्नास ब, जे बस वाहक आहे कंडक्टर्स आहे ते लेडीज आहे आणि अत्यंत चांगला काम करत आहे त्याचबरोबरच बेस्ट उपक्रमाची इतिहासामध्ये प्रथम आमचे लेडी जे ड्रायव्हर आहे दोन आता रजू झालेले आहे आणि जे आपले जे लेडीज स्पेशल जे बसेस आहे त्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही ते महिला वाहक आणि चालक यांना ठेवतो जेणेकरून जास्तीत जास्त महिला बेस्टची बसा माध्यमातून प्रवास करतील नक्कीच सर आणि हा अतिशय एक आपण म्हणतो की नव्या जमान्यातलं हे पाऊल आहे जे नक्कीच सगळ्यांसाठी खूप चांगलं असं आहे सर हे जे उपक्रम आहेत सगळे नवनवीन उपक्रम तर त्याला प्रवाशांकडून कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला या सगळे उपक्रमाला अत्यंत चांगला प्रसाद आपले जे प्रवासी आहेत त्यांच्याकडून मिळत आहे आता जे मी सांगत होता की महिलांसाठी आपण हा जो प्रयास केला त्यामध्ये विमेन एम्पॉवरमेंट हा एक सुद्धा त्याच्या हेतू आहे कारण की आता बेस्टच्या ताफ्यामध्ये जसं मी सांगितलं की तीन हजार आणखी बस येणार आणि येणारे तीन ते चार वर्षामध्ये जवळपास सात हजार वर्ष आपले ऍड होणार आहे तर त्यामध्ये एक मोठ्या संख्येने रोजगारची जे संधी आहे महिलांना वाहकचे स्वरूपात आणि आपले ड्रायव्हरचे स्वरूपात उपलब्ध होत आहे त्याच्याबरोबरच आपण हे जे काही नवीन नवीन प्रकल्प राबलेले आहे स्पेशली डिजिटल टिकेटिंग आहे इलेक्ट्रिक बसच्या आहे त्याच्यामुळे पूर्वी आमची जी रायडरशिप होती आता खूप कमी झालेली होती जवळपास बावीस लक्षपर्यंत होती आता ते वाढून जवळपास तेहतीस लाख झालेली आहे ते आमची जे रेव्हेन्यू जनरेशन आहे त्यामध्येसुद्धा वाढ झालेली आहे आणि दुसरा जे प्रवाशांचा जे प्रवास आहे ते सुक्कर झालेला आहे सुखद झालेला आहे आणि जास्तीत जास्त लोक आणखीन आमचे बसमध्ये प्रवास करतील यामध्ये आम्हाला खात्री होत आहे नक्कीच खरं तर आणखीही नवनवीन अनेक योजना आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत आणि ह्या सगळ्या ज्या योजना आहेत त्या सर्व प्रवाशांपर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत कशा पोहोचणार आहेत याविषयी देखील आपण माहिती करून घेणार आहोत कार्यक्रमातून आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा हॅलो सह्याद्री नमस्कार हॅलो सह्याद्रीच्या भागामध्ये ब्रेकनंतर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत करते बेस्ट बसेस आपल्या सगळ्यांच्या परिचित आहेत आणि आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहे त्याबद्दल आपण बोलतो आहे त्या योजना काय आहेत नवनवीन त्यांच्याबद्दल माहिती करून घेतो आहे आणि आज आपल्याबरोबर आहेत बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेशचंद्रजी सर आपण अनेक मुद्द्यांवर चर्चा केली तर तसंच मगाशी जी आपण पहिली एव्ही पाहिली होती तर त्यामध्ये एक सुंदर अशी बस दिसत होती त्याला छान फुगे वगैरे लावले होते आणि तिथे ओपन बसमध्ये बसून पर्यटक आनंद घेत होते तर ही जी पर्यटकांसाठी जी बस आहे म्हणजे रोजचा प्रवास तर असतोच पण पर्यटन ज्यांना मुंबईचं करायचं असेल त्यासाठी ही जी पर्यटन बस आहे त्याबद्दल आपल्यास माहिती आहे की दररोज मुंबईमध्ये अनेक पर्यटक येतात हो आणि मुंबईमध्ये अनेक चांगले पर्यटन स्थळ आहे तर मुंबईकरांना तसेच येणारे जे पर्यटक आहे त्यांना एक स्वस्त दरात चांगली एक सोयी उपलब्ध करून द्यावी जेणेकरून हा जो प्रवास आहे त्यांचा सोयीस्कर होईल राहील तर त्याच्यासाठी आम्ही दोन योजना केलेली आहे त्यामध्ये एक आहे हेरिटेज टुअर ते हेरिटेज टुवर जे आहे ते आपली ओपन डेक जी बस आहे ते आपण आता यामध्ये पाहिली तर त्याच्या माध्यमातून आपण एक तासाचा जो प्रवास आहे ते मुंबई साऊथ मुंबईमध्ये जे आपले चांगले प्रेक्षणीय जे बिल्डिंग्स आहेत चांगले त्यांचे वास्तू आहेत ते, ते, ते सुद्धा लेट जे बिल्डिंग्स आहेत ते त्यांना बघता येतील आणि त्यामध्ये आपला जे गाईड असतो ते त्याच्याबद्दल माहिती देतो आणि दुसरा एक आपण उपक्रम सुरू केलेला आहे नवीन तो आहे आपला हॉप ऑन हॉप ऑफ बसेस एक संकल्पना अशी आहे की यामध्ये जे पर्यटक आहेत त्याला वारंवार तिकीट घेण्याची गरज राहत नाही आणि एकदा तिकीट घेतल्यानंतर पूर्ण दिवस आपण या बसमध्ये प्रवास करू शकतात एखादी प्रेक्षीय स्थळवर आपण उतरून स्थळ बघायचे असेल तर त्याच्यानंतर दुसरी जे बस येणार त्यामध्ये आपण प्रवास करू शकतात आणि मुख्यतः जे आपले जे टुरिस्ट डेस्टिनेशन असतात अनेक आपण जे जे मुख्य डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्या ठिकाणी अशी व्यवस्था असते तर त्याच्या अनुसरून आपण हा जो एक्सपिरियन्स लोकांना या ठिकाणी व्हावा त्या अनुषंगाने आपण हॉप ऑन हॉप ऑफ सर्व्हिसेस सुरू केलेली आहे बरोबर तुम्ही हॉप ऑन हॉप ऑफ जी सर्व्हिस आहे तर त्याच्यामध्ये एक दिवसाचं ते तिकीट असतं का आणि आपण कुठल्याही बसमध्ये त्यांनी चढू शकतो हा त्यामध्ये पूर्ण दिवसासाठी एक त्याच्या आपला तिकीट असतो आणि त्या रूट म्हणजे तो ऑन हॉन जे बसेस आपण बाहेरून त्यामध्ये आयडेंटिफाय करू शकतात ते बसेस कोणतीही बसमध्ये आपण प्रवास करू शकतो आणि त्याच्या बरोबरच आपण आता एक आणखीन नवीन सर्विस सुरू केली आहे ते आहे ते एअरपोर्ट एक्सप्रेस आता जे लोक विमानातून विमानतळापासून प्रवास करतात त्यासाठी आपण ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे दिवस रात्र ही सेवा उपलब्ध राहतात ते साऊथ मुंबईमधून एक रूट त्याच्या आपण ऑपरेट करत आहे आणि दुसरा ते कॅडबरी चौक ठाणेमधून आणि तिसरा नवी मुंबई म्हणजे पूर्वी ते बाशीपर्यंत सर्व्हिस होती आता ते खारघर पासून पर्यंत बनवण्यात आलेली आहे ते या बसांचा उद्देश हा आहे की लोकांनी सार्वजनिक जे वाहतूक व्यवस्था आहे आणि हे सर सगळे जे बसेस आमचे आहे बसे जा okay. दराद मदे। से से ते इलेक्ट्रिक बातानुकूल बसेस आहे आणि अत्यंत स्वस्त दरामध्ये म्हणजे एकशे पन्नास ते एकशे पंच्याहत्तर रुपये पर्यंत त्यांच्या भाडा आहे त्यामध्ये आपण विमानतळा ला जाऊ शकतो आणि चांगला प्रवास करू शकतो नक्कीच म्हणजे खरं तर विमानतळ विमानतळापर्यंत पोहोचणं अनेक लोकान ना हे अनेक लोकांना हल्ली गरजेचं झालेलं आहे वे वेगवेगळ्या कामानिमित्त जावं लागतं आणि तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही विशेषत सांगितलं की पूर्ण दिवसभर रात्रभर ही बसची सोय आहे तर मला वाटतं की ह्या बसेसचा लाभ आपण सगळेजण नक्कीच घेऊ शकतो सर तुम्ही मघाशी इलेक्ट्रिक बसेसबद्दल सांगितलं तसंच इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन आणि ई स्कूटर तर हे जे दोन नवीन उपक्रम आहेत त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे आता दोन आपण नवीन जे उपक्रम सुरू केलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एक इंटिग्रेटेड मोबिलिटी सोल्युशन म्हणून आता आपण पूर्ण देशात नव्हे तर पूर्ण जगात प्रथमच आपली बेस्ट एकमेव संस्था अशी आहे ज्यामध्ये यामध्ये काम करत आहे बरं याची बर, संकल्पना अशी आहे की आपण बस बसस्टॉपासून घरपर्यंत जाण्याची सुद्धा बेस्टच्या जा जे आपला एक ताफा आहे त्यामध्ये कसे प्रवास करू शकतो तर याच्यासाठी आपण ई स्कूटर म्हणजे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी जी आहे Okay. बस थांब्यापासून आपल्या घरापर्यंत ई स्कूटरद्वारे प्रवास करू शकतो आज सध्या मुंबईमध्ये अंधेरी भागात जवळपास साठ आपण स्कूटर ठेवलेले आहे एक पायलट प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आणि okay. याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि भविष्यामध्ये जवळपास दोन ते दोन हजार ते तीन हजार स्कूटर आपण वेगळे ठिकाणी ठेवणार आहोत हा ऍप बेस्ड एक सर्व्हिस आहे आता ऍपद्वारे तुम्हाला कळू शकते की कुठे कुठे आपले हे ई स्कूटरची सोयी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्यामध्ये ॲपद्वारे ते स्कूटर अनलॉक करून पेमेंटसुद्धा आपण त्याच्या माध्यमातून करू शकतो दुसरं आहे की आपण आता इलेक्ट्रिक व्हेकल्स जे आहे ते पूरक आहे म्हणजे त्यामध्ये एअर पोल्युशन होत नाही हो। तर आणि प्रवाससुद्धा स्वस्त असतो म्हणजे दर किलोमीटर त्याचे जर खर्च आपण विचार केला तर इलेक्ट्रिक व्हेहीकलच्या दर किलोमीटर येणारा खर्च सर्वात कमी आहे त्याचे बस असो किंवा आपले कार असो किंवा थ्री व्हीलर असो किंवा आपला टू व्हीलर असो पण याच्यामध्ये एक अडचण असते की लोकांना त्याची चार्जिंगची फॅसिलिटी पब्लिक प्लेसेसमध्ये आता मिळत नाही बरोबर तर इलेक्ट्रिक व्हेकलला सुद्धा जास्तीत जास्त लोकांनी वापर करावा त्याच्यासाठी आपण सोय करण्याच्या अनुषंगाने मुंबईमध्ये आमचे जे सगळे डिपो आहे बस बसस्टेशन्स आहे जवळपास पंचावन्न ठिकाणी आपण निवडलेले आहे आणि येणारे तीन ते चार महिन्यामध्ये पूर्ण मुंबईमध्ये या ठिकाणी आपण तीनशे तीस चार्जिंग स्टेशन आपण उभा करत आहे पूर्ण मुंबई पूर्ण मुंबईमध्ये आणि याच्या मुख्य उद्देश जे आहे की इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर जास्तीत जास्त लोकांना करणे शक्य होईल आणि जास्तीत जास्त लोक इलेक्ट्रिक वहीकल घेतील जेणेकरून शहरामध्ये होणारा प्रदूषण कमी होईल आणि लोकांचा प्रवास सुद्धा चांगला होईल याच्या अनुषंगाने आपण काम तुम्ही आता जे सांगितलं की हे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन तर ते खाजगी वाहन देखील त्याचा लाभ घेऊ शकतात हा हे जे आपण इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन जे उभे करत आहे ते खाजगी वाहनांसाठीच करतोय बरोबर सार्वजनिक जे आपले स्वतःचे लोक वापर करतात वाहन करू शकतात वा नक्कीच म्हणजे मला वाटतं की इलेक्ट्रिक गाड्या ज्यांना घ्यायच्या आहेत किंवा ज्यांच्या आहेत तर त्यांच्यासाठी हा एक खूपच एक आशादायी उपक्रम असा आपल्याला म्हणता येईल सर वीज पुरवठा देखील बेस्टद्वारे पुरवला जातो तर आपण खरं तर बेस्टच्या बसेस बद्दल आपण बोलतोय परिवहनाबद्दल तर विद्युत पुरवठा जो पुरवला जातो त्याबद्दलही माहिती आम्हाला सांगा आता बेस्ट उपक्रममध्ये विद्युत पुरवठा सुद्धा एक महत्त्वाचा आमचा एक भाग आहे मुंबईमध्ये जवळपास साडे दहा लक्ष आमचे ग्राहक आहात आणि या ग्राहकांना गुणवत्तेदार चांगली सेवा बेस्टद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे मला सांगताना आनंद होत आहे की पूर्ण देशात नव्हे तर जगात बेस्टमध्ये जे इलेक्ट्रिक सप्लायची जे सर्विस आहे सर्वोत्तम सेवा म्हणून याची गणना होते आणि आमचे जे ए टी एन सी लॉसेस आहे जे ॲग्रिगेट जा टेक्निकल अँड कमर्शियल लॉस म्हणतो ते सहा टक्के आहे तो जगातली जे सर्वात सर्वोत्तम जे संस्था असतात त्याप्रमाणे आहे तर त्याच्यामुळे आम्हाला देशामध्ये आणि जागतिक स्तरावर आमचे अनेक पुरस्कार आम्हाला मिळालेले आहे आणि याच्या जो मुख्य जो कारण आहे की आमचे जे सगळे कर्मचारी आणि अधिकारी इलेक्ट्रिक मध्ये सुद्धा आणि आमचे परिवहन सेवामध्ये सुद्धा ते आपले सिन्सिअरटीने आणि आप आपले गुणवत्तेनुसार सेवा ठेवण्याच्यासाठी काम करतात दिवस रात्र काम करतात आता परिवहनमध्ये सुद्धा आपण ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे रात्री सेवा सुद्धा बसेसची आपण सुरू केलेली आहे काही रूट्सवर त्याचप्रमाणे मुंबईमध्ये आपल्यास माहिती असेल की केव्हाही आपली लाईट जात नाही किंवा कोणालाही जनरेटर किंवा जे आपले स्टोरेज ज्याला आपण म्हणतो ते आपण कुठेही बॅटरीच्या कुठेही वापर करण्याची गरज वाटत नाही तर हे जे आपली इलेक्ट्रिक सप्लायची चांगली सेवा आणखीन चांगली करण्याच्या अनुषंगाने आम्ही यामध्ये सुद्धा आपण नवीन प्रकल्प राबणार आहे आता नुकतेच महाराष्ट्र शासनाने आम्हाला साडेतीन हजार कोटीची एक योजना मंजूर केलेली आहे हा योजना जे आहे ते केंद्र शासनाची एक नवीन आर डी एस एस योजना म्हणून आलेली आहे त्यामध्ये त्याला सबसिडी मिळणार आहे त्यामध्ये ग्रांट मिळणार आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने आपण जे आपले स्मार्ट मीटर्स आहे जे सगळे आपले जे कंज्युमर्स आहे त्यांना आम्ही स्मार्ट मीटर देणार आहोत त्याचे बरोबरच आपला नवीन इस्काडा प्रणाली नवीन बिलिंग इंजन जे कंज्युमर रिलेशन मॅनेजमेंट म्हणजे आणि त्याचबरोबरच सिस्टम स्टँडिंग म्हणजे आपले जे केबल्स आहे काही जुने झालेले आहे तो जवळपास हजार पेक्षा जास्त केबल आपण नवीन टाकणार हो। आहोत त्याचबरोबर काही भागामध्ये नवीन आपल्या सिस्टम डिस्न करण्याची गरज आहे तर अशा प्रकारे एक फ्युचर युटिलिटी म्हणजे माहीत आपला जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्याचे आधारावरून आपण चांगली जे आपली डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे ते करणार आहोत याचा जो मुख्य जो लाभ आहे ते लोकांना कसे मिळणार आहे ते याच्याबद्दल मी सांगू इच्छितो की आता सर्वात जे अडचणी लोकांच्याकडे असते नेहमी आपले बिलाची बिलिंग बद्दल तक्रार असते की आमचे बिल जास्त आले किंवा त्यामध्ये काही चूक झालेली आहे तर स्मार्ट मीटरिंग आणि ही व्यवस्था केल्यानंतर एपद्वारे तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेवन आपला कंजम्पशन कसे आहे ते स्वतः बघणे आपण बघू शकता त्याचबरोबरच आपण जे नवीन व्यवस्था करणार आहे यामध्ये एक कॉल सेंटर राहणार आहे अच्छा एखादी वेळी जर आपली वीज गेली तर त्यावेळी आपण नेहमी आपण फॉल्ट कंट्रोलचा नंबर शोधतो आणि त्याला फोन करतो किंवा आपली जे ॲप आहे त्यामधून आपण कंप्लेंट रजिस्टर करतो तर त्या ॲपजी आता या नवीन व्यवस्थामध्ये कॉल सेंटरमधून तुम्हाला कॉल कॉल येईल म्हणजे कंज्युमरला आणि तुम्हाला सांगण्यात येईल की कि किती वेळात ते आपली जे सप्लाय रेस्टोर होणार हु. आहे तर असा एक कंज्युमर फ्रेंडली आपण सिस्टम तयार करत आहे आणि त्याचबरोबरच एखादी वेळी जर आपल्यास एखादा एअर कंडिशनर किंवा आपण जे आपले अप्लायन्स आहे स्विच करण्यामध्ये आपण विसरलो तर ऑफिसमध्ये गेल्यानंतर सुद्धा तिकडून द्वारे तुम्हाला ते ऑफ करणे सुद्धा शक्य होणार आहे नक्कीच म्हणजे आपण बघितलं सर की पूर्ण आधुनिक अद्ययावत जे जे काही तंत्रज्ञान आहे तर ते ते सगळं आपण या बेस्टच्या आपल्या उपक्रमामध्ये आपण आणताय आणि नक्कीच ह्या पुढच्या सगळ्या जे उपक्रम आहेत त्यासाठी देखील आपल्याला मनापासून शुभेच्छा आहेत आणि प्रवाशांसाठी आणि त्याचप्रमाणे जे वीज वापरतात त्यांच्यासाठीही आपण आपल्या कार्यक्रमात जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना काय आवाहन कराल uh... माझ्याकडून आपल्याकडे दोनच अपेक्षा आहे एकतर जास्तीत जास्त आमचे जे मुंबईकर आहे त्यांनी सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था जी आहे बेस्टद्वारे जे पुरविण्यात येते त्याचा वापर करावा आणि दुसरा जे आपले पेमेंटच्या जे माध्यम आहे ते जास्तीत जास्त डिजिटल पेमेंट, जास पेमेंट करावा कारण की आता बीज ग्राहकांसाठी सुद्धा आम्ही डिजिटल ऑनलाईन पेमेंटची सोय केलेली आहे आणि जवळपास सत्तर टक्के आमचे जे कंज्युमर्स आहेत ते पेमेंट डिजिटली करतात ऑनलाईन प्रणालीने तर इतर जे आपले ग्राहक आता राहिलेले आहेत त्यांनीसुद्धा डिजिटल पेमेंटचा लाभ घ्यावा घरी बसून म्हणजे त्यामध्ये आपले वेळेची बचत होईल आपला जे होणारा जे खर्च आहे ते ट्रान्सपोर्टेशन ते सुद्धा होणार नाही त्याचप्रमाणे आपले जे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये आणखीन आपण एक नवीन ॲड कर प्रकल्प प्रकल ॲड करणार आहे तो आहे ती आपली प्रीमियम बस सर्विस बरं बर। येणारे एक महिन्यामध्ये तो बस सर्विस आपल्यास मिळणार आहे मुंबईकरांना आणि ते ॲप बेस्ड एक सर्व्हिस आपण आहे ज्यामध्ये की चांगली लक्झरी बसेस आपण्यास उपलब्ध होणार आहे आणि त्यामा ॲपच्या आप माध्यमातून आपण अपन सीट आपण त्यामध्ये बुक करू शकतो तर अशा प्रकारचे जे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे अशी जास्तीत जास्त लोकांनी डिजिटल पेमेंट करून वापर करावा ही आमची आपल्याकडून अपेक्षा आहे नक्कीच म्हणजे खरं तर इतक्या वेगवेगळे उपक्रम आहेत किंवा वेगवेगळ्या सुखसोयी आहेत की ज्या प्रवाशांसाठी आहेत ज्या ग्राहकांसाठी आहेत आता आपल्याला फक्त एवढं करायचं आहे की जे नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञान आहे त्याचा आपल्याला फक्त वापर करायचं आहे आणि ज्या सोयी बेस्टनी आपल्याला दिलेल्या आहेत तर त्या सोयींचा वापर आहे आणि नक्कीच बस बेस्ट आहे हे सांगायला आज नक्कीच इथे अभिमान वाटतोय सांगायला तर ह्या सगळ्याचा आपण वापर करूया आजच्या कार्यक्रमातून आपल्याला ज्या काही नवीन उपक्रमांबद्दल जी माहिती मिळालेली आहे त्याचा आपणही वापर करा आणि आपल्या इतर जे कुटुंबीय आहेत मित्रमैत्रिणी आहेत तर त्यांच्यापर्यंतही पोहोचवा आणि नक्कीच अशा नवनवीन विषयांसह आम्ही आपल्याकडे येतच राहणार आहोत सर आज आपण इथे आलात त्याबद्दल अगदी मनापासून आमच्या संपूर्ण टीमतर्फे धन्यवाद देते धन्यवाद नमस्कार